आज आमचं आपल्या विश्वाचं दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी पुन्हा नतमस्तक होण्यासाठी चाललोय रायगडाला. आज मुक्काम येत आम्ही रायगडला. उद्या सकाळी 30 तारखेला रायगडाच्या चरणी नतमस्तक होऊन तिथले पवित्र माती कंपाळी लावून आशीर्वाद घेऊन पुन्हा अंतरवल्लीला येणार आहे. तर जातानीचा मार्ग रायगड आहे, येतानीचा दुसरा आहे. बरं, रायगडच निवडण्यामागचं कारण काय आहे? तुम्ही शपथ वगैरे घेतली होती का? काय नेमकं कारण होतं की तुम्ही पुन्हा रायगड? नाही नाही नाही, मी तो कायदा बनल्याच्या नंतर दर्शन घेऊन घ्यायला येईल म्हणून मी आता दर्शन घेण्यासाठी चाललो. तुम्ही म्हणाले होते की ज्यावेळेस आरक्षण मिळेल तेव्हा तसंच गुलालाचा ट्रक घेऊन लोणावळ्यापर्यंत आणि तिथून पुढे रायगडला जाणार असं म्हणजे. या कायद्याच्या मार्फत हे जो कायदा काल बनलाय, अधिसूचना निघाल्या, याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं की मग विजयी सभा घेणार. जाहीर सभेचं काय? विजयी सभा घेणार, आता ते सांगितलं. विजयी सभा कुठं? रायगडाच्या. ते मी वेळेवर डिक्लेअर करणार. अधिसूचना निघाली ती आता तुम्ही बोललाय गुलालाचा अपमान सरकार करणार नाही, सरकारने आता काय करायला हवं, काय काढली? अगोदर हे सांगतो, बरं झालं तुम्ही विचारलं, अगोदर हे सांगतो की सरकारनं त्यावरती म्हणणं मागितलेलं आहे. 15 दिवसाचा वेळ आहे म्हणणं देणाऱ्यांना. मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतोय माझं असं म्हणणं आहे आणि विनंतीसुद्धा आहे सगळ्यांना, जे अभ्यासक आहेत आरक्षणाचे, जे तज्ज्ञ आहेत, ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची, घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती आहे, घटना अभ्यासक आहेत आणि कायदा अभ्यासक आहेत, ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक खच खळगे माहिती आहेत, ह्या सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा. हा जो सगळ्या सोयऱ्यांचा आता कायदा बनतोय, इथं तुमचं म्हणणं 15 दिवसात तिथं मांडा. सगळा सोयरा ह्यो फायनल शब्द आहे. ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळं फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा. ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावा. मग ह्या अभ्यासकांनी आता तिथं म्हणणं मांडावं. उगाच सुशेवक व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकीत बसण्यापेक्षा इकडं समाजाच्या कामाला किती हे त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला? त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची. इकडे तिकडे शक्ती वायला घालू नका, तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा. तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा, कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे. फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ॲड करायचं आहे का? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे. तुमचं काय म्हणणं मांडायचं आहे का? तुम्ही तिथं मांडा, म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल. जनताच उद्या सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो, अभ्यासकांना, सगळे तज्ज्ञ येतं, जे जे कोण असतील, वकील बांधव असतील, त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयऱ्यांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे तिथं मांडा, ते त्याच्यात घेणार आहेत. इकडं कशाला मांडता आणि इकडं कशाला लिहता? आमक झालं तर काही झालेलं नाही. काहींची म्हणतो मी उगं पोटदुखी, विचारलं नाही म्हणून काही नाही केलं. काय विचारायचं आहे? समाजाचं कल्याण झालं आहे. मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो. समाजाचं कल्याण झालेलं आहे. आणि यालाच जोडून एक महत्त्वाचा विषय, मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या त्यामुळं आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारनं. त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलं आहे. 1902 सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले, सातारा संस्थांचे सांगितले. विशेष करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आयतोवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही. एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही, हे शब्द मी तुम्हाला आज देतो. एक सुद्धा राहणार नाही. जसं तुम्ही म्हणताय की सजेशन तुम्ही सुचवा, तसेच 15 दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन पण येऊ शकतात. एक मिनिट, त्यांचा धंदाच येतो त्याचा. कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती घालायची, त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला. त्याचे राजपत्रित अधिसूचना निघालेल्या आहेत, काहीच होऊ शकत नाही. आता काहीच नाही, हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाऱ्याला. मराठ्यांची नियत चांगली आहे, त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्यामार्फत द्या. इतकी नियत साफ आहे आमची, तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती घालणारी नियत आमची नाही आहे. काल बैठक झाली या सगळ्या ओबीसी नेत्यांची, त्यांनी 3 ठराव संमत केले. एक पहिला ठराव आहे, सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयरे काढला, मसुदा रद्द करण्यात यावा.
त्याचबरोबर शिंदे समिती असंवैधानिक कुणबी प्रमाणपत्राला स्थगिती देण्यात यावी. त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोग आणि शिंदे समिती पूर्णतः रद्द करावी. काहीच होणार नाही, मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. मी पुन्हा समाजासाठी जर कुठं अडचणी यायला लागली तो भरायला तयार आहे. पुन्हा मी आझाद मैदानला एकटा जरी बसलो तरी माझा करोडो मराठा समाज येत आहे. काही गरज नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काहीच होत नाही. फक्त हे जे मध्ये चाळी सुरू आहेत ना, आमकं झालं कुठं त झाला काय करतो कळत उरतो त सांगतो कशाला त झाला ना काय झाला तर कायच नाही. मराठी जिंकून आले, कायदा झाला कायदा डोक आहे का, कायदा झाला आहे गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या स्वयऱ्यांचा. आणि मग आमकं झालं, तुला विचारलं नसन म्हणून तू काहीतरी दुखत असत. पण तू आला का तिथं नाही आला तुला काय विचाराव, तुला काय तू टंगड्या मोड्या होत्या का पै पै यायला तिकडे आमच्या संघ. इकडं राहून गप्पा ठोकीता हां, पाच पन्नास साठ जण आहेत तुम्ही कोण, इकडं जाऊन गप्पा हाणण्यापेक्षा पाय पाय यायचं. आम्ही तिथे विचारलं असतं आमचं संघ असेल दादा काय करायचं. आम्ही मुंबई हायकोर्टातले वकील बांधव घेऊन बसलो, अभ्यासक तिथं बोलवलेले घेऊन बसलो. आम्ही नाही ठरवलं आधी, तीन घंटे किस पाडलं त्यांनी त्या शब्दाचा सगळ्या सोयऱ्यांचा. आणि मग तीन वाजता सांगितलं आम्ही ठीक आहे, ते म्हणले काय होत नाही याला. तसंच तुमचं म्हणणं आता इकडं मागं मांडण्यापेक्षा आणखी ना चान्स आहे बघा. आता शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती, तू मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पसरणार. लोकात तर होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल, तुम लोकांना माहिती सगळं. पण तरी मी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना सगळ्या तज्ज्ञांना वकील बांधवांना जे जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं. त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्यात. तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या स्वयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे. हे ताकदीनं ही हात जोडून विनंती. तुम्हाला म्हणजे विरोधात बोलत नाही तुमच्या किंवा तुम्हाला याला तुमच्या जिवारी लागणं असं नाही बोलत. हात जोडून मुलगा म्हणून सांगतो तुम्हाला, तुमची काय शक्ती असेल ना आता तिथं मांडणं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. कायदा तर आता मराठ्यांनी पारित केलायच बनवलायच, आता फक्त तो मजबूत होण्यासाठी मांडा. आणि विशेष करून पुन्हा एकदा तो शब्द मराठवाड्यातला एकही मराठा राहणार नाही त्याची पुरेपूर काळजी घेणे, एका बी मराठवाड्यातल्या मराठ्यावर अन्याय होणार नाही हे शब्द आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा, कोणीच कसलं टेन्शन घेऊ नका. नोंदी नाही सापडली तर टेन्शन घेऊ नका. नाही, ओबीसी नेत्यांचा विरोध अधिक वाढत चाललेला आहे आणि दुसरं ओबीसी समाजाला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्यावर अन्याय झालेला आहे. आणि आमच्यावर इतक्या दिवस झाला तर आम्ही आरक्षणात असून 54 लाख नोंदी सापडल्यात. मी तर हजार बारे विचारले, मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारले, नवे आहेत का जुने आहेत सांगा सरकारनं सांगितलं कोणते आहेत. नाही 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 अगं त्यांनी तर नाहीच सांगितलं, मग आम्हीच अंदाजा काय लावला आहे, शक्यता काय असती शक्यतो. त्यांनी वितरित केलेत 39 लाख प्रमाणपत्र, याचा अर्थ नवेच आहेत. माझं फक्त पुन्हा पुन्हा तेच म्हणणं आहे, मराठवाड्यात गॅझेट लावायचे का काय काय करायचंय कसं करायचंय, 1884 ची जनगणना आहे ती लावायची, हैदराबादचे पुरावे घ्यायचेत, आणखीन समिती 2 महिने मराठवाड्यात काम करणार आहे आणखीन 2 महिने. म्हणून मराठा बांधवांनी सायलेंट टेन्शन फ्री राहा, माझ्यावर विश्वास येणार, तुमचा विश्वासघात नाही होऊन द्याला. फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांनी कुणी काही गैरसमज पसरला आपल्याला काय मिळालं आणि काय झालं सगळ्या महाराष्ट्राला मिळालं आहे आणि मराठवाड्यातसुद्धा कच्चून मिळणार आहे. टेन्शन घेऊ नका, तुमची ताकद वाजवून एकजूट राहा. एक काही नोंदी अशा सापडलेल्या आहेत, विशेषतः बीड काही जणांनी फोन करून सांगितलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये नोंदी सापडल्यात त्या मोडीलिपीमध्ये आहेत, पण ज्या मोडीलिपी अभ्यासकांनी सरकारचे जे होते त्यांनी आडनावाच्या जागी काहीतरी अस्पष्ट असे शब्द दिलेत, पण तेच दुसरे विद्यापीठाचे जे मोडीलिपीकार आहेत ते असं म्हणतात की सगळं स्पष्ट दिसत आहे, आडनाव पण दिसत आहेत, पण हेतुपुरस्सर ते आडनाव टाकले गेले नाहीत आणि तसं काही पुरावे दिलेले आहेत. पाटील त्याला जोडून टाकतोय की अनेक हजारो नावं डबल डबल नावं आहेत आणि अनेक आता सुद्धा बरेच अर्ज होत आहेत, त्यांना काय आव्हान? सगळ्या बांधवांना अगोदरच यांचं महत्वाचं आहे की मी सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांसुद्धा असे प्रकार जसे मागं होत होते तसे त्यांनी काही कमी केलेत. विभागीय आयुक्त साहेबांनासुद्धा माझी आज विनंती आहे की तसे अधिकाऱ्यांनी केलं असेल तर त्यांना मागं केलेले जसे कामावून कमी केले त्यांना काही नाही, आणखीन कामावून कमी करा. आणि बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ज्या नोंदी सापडल्या असत्या अशा ते पुऱ्याच्या पुऱ्या ग्राह्य धरा, कारण काहीच्या ठिकाणी नुसत्या रेषासुद्धा वाढलेले आहेत, ते वर कुणबिलेलं आहे खाली कुणबिलेलं आहे मध्ये रेषा वाढल्यात ते सुद्धा सगळे कुणबी म्हणून धरा. आणि तुमच्या ज्या तालुका स्तरावर तुम्ही समित्या नेमल्यात या समित्यांना प्रत्यक्ष काम करायला लावा आता, म्हणजे आजपासूनच, आज सोमवारी आता आजपासून वर्किंग डे सुरू झाला आहे, तुम्ही पहिलं त्या समित्या ॲक्टिव्ह करा सगळ्या. मी तसं मुख्यमंत्री साहेबांना आज बोलणार आहे, कालही सांगितलं होतं आजही बोलणार आहे, दोनही उपमुख्यमंत्र्यांसुद्धा मी स्वतःहून सांगणार आहे आता
आजपर्यंत नाही सांगितलं, पण आता स्वतःहून सांगणार आहे की त्या समित्या ज्या गठीत केल्या त्यांना ताकदीनं कामाला लावा, मराठवाड्यातल्या नोंदी आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या अडचणी सोडवा. काही ठिकाणी जळीत झालेले त्या ठिकाणीचा प्रकार तुम्हाला शेजारच्या गावात सापडलेल्या नोंदी त्याच्या आधारावरतीच त्या गावाला द्या. आता नोंद त्यांच्या जळाला रेकॉर्ड म्हणल्यानंतर त्यांनी काय मारायचं आहे, आणि सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी तातडीनं आता लगेच त्याची सुरू करा, ही पण विनंती. बरं, 1 तारखेला ओबीसींच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे, खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलं. चांगलं आहे ना, करू द्या ना, मै थोडीच परवानगी लागणार आहे त्यांना, करा म्हणा, काय करायचं तुम्हाला, आपण कुठं त्यांना विरोधी, लोकसेवा अधिकारी, ते आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून करत असते, ते ओबीसीला आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून करत असते. मग कोण आहे राजकीय दृष्टिकोनातून? आम्ही खंबीर आहेत, सामान्य मराठी, फक्त हे वरचे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही, ते हे थोडे 10-5-50 जण जे आहेत ना, हे आरडाओरडा करायला लावते त्यांना, त्यांना याच्यापेक्षा इकडं आरडाओरडा करण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्या, तिथं म्हणणं मांडा ना तुमचं समाजाच्या बाजूला, समाजाला साथ मिळा ना तुमची, तुम्ही आमचे आहेत ना, कशाला सोशल मीडियावर त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज पसरता. मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती, हे गैरसमज पसरायला लागलेत, याच्यापेक्षा यांना मराठा समाजानं असं आव्हान करा, मी पण केलं विनंतीपूर्वक की तुम्ही लय हुशार आहेत ना, तुमचं म्हणणं तिथं मांडा, कायदा मजबूत करू लागा, इकडं बुंबलून आमचं गोरगरिबाचं अन्नात माती घालू नका. ओबीसीच्या नेत्यांनी तेच सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या नोंदी, हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप घेणारे आक्षेप नोंदवा, मोठ्या संख्येने नोंदवा, सगळे स्वरला आक्षेप नोंदवा, असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे, तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक आहेत, घटना तज्ञ आहेत, जे आपले वकील बांधव आहेत, मोठमोठाले जे अभ्यासक त्यात लोक आहेत, यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण टर उडण्यापेक्षा त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्रातली विनंती, ते जे बडबड चालली यांची, त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा, म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल. इकडं काय आला सोशल मीडियावर तुमची हुशारी दाखविता, तिथं करा की मायबाप बना नाही गोरगरिबाचे, इकडं इकडं हुशारी दाखवून इथं रात भरली होती त्याच्यावर, इतकं लांबलेलं होती. हा मग ते लिहूस तर तिथं मांडणं कचा कचा, तू हो म्हणणं काय मांडायचं, कायदा मजबूत होईल ना आमच्या गोर, आम्ही गोरगरीब मराठ्यांनी कायदा आणला का नाही, आणला. आता ते मजबूत करण्यासाठी आमचं आम्ही सगळ्या स्वऱ्या शब्द घातलाय, सगळ्या स्वऱ्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का, त्याला बेस होईन, आणखीन मजबूत होऊन तो कायदा, मराठी पुन्हा जिंकतील सारखे सारखे. आम्ही जिंकून आलो ते नाही गेले काय आणलं, तो का तो आलता पै पै इथं बसला घरी गोधड्या पांघरून 50 आणि आम्हाला लागला शानफाना शिकायला, आम्ही काकडेत कुकडेत पोहर तिथं, आणखीन पोहर रस्त्यांचं चालत येत. रात्री काल मी माझल गावला गेलो, मला कमीत कमी 2-2.5 गाड्या भेटल्यात, ते म्हणले आम्ही दमाने मुक्काम करत आलो. हे श्रेय नाही कळत का तुम्हाला, शहाणपणा असल्यासारखा लिहतात त्याच्यावर काही बी, त्या बघा त्यांचा घ्या आदर्श, ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडायसाठी सज्ज झालेत. तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय, तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती, यांना सांगा, मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा, कायदा मजबूत होईल. इकडं सोशल मीडियावर वापरून वाटलो करू नका, अन्नात माती घालू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.